त्या अहवालावर आम्ही निश्चितपणे विचार करतोय आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय करू. ठीक आहे, आपण काही महिलांचे प्रश्न घेऊयात. हॅलो सर, मी प्रियंका पवार. माझा प्रश्न असा आहे की महिलांवर जे अत्याचार होतात किंवा महिला सबलीकरण याबाबतचे तुमचे पुढचे पाऊल काय असणार आहेत? मुळामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की महिला सबलीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काही इनिशिएटिव्ह घेतले आहेत. विशेषतः आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही UNDP सोबत 50 कोटी रुपयाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे, ज्याच्यामध्ये राज्यातल्या 3 लाख महिलांना आम्ही स्किल देणार आहोत आणि त्यातनं त्यांना रोजगार देणार आहोत. त्यासोबत स्किल सखी असा एक कॉन्सेप्ट आम्ही तयार केला की ज्याच्यामध्ये त्या स्किल सखी गावागावांमध्ये जात आहेत आणि हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला, मी जवळजवळ 5,000 महिलांशी संवाद स्वतः साधला एका कार्यक्रमामध्ये आणि इतका प्रचंड प्रतिसाद या स्किल सखीला मिळाला. आणि आता नीती आयोगाने महाराष्ट्राचा स्किल सखी या कार्यक्रम स्वीकारून संपूर्ण देशामध्ये तो लागू केला आहे. त्यासोबत आज आपण जे बचत गट असतील त्या बचत गटांच्या संदर्भात त्यांना 0% व्याजाने कर्ज मिळालं पाहिजे असा प्रयत्न सुरू केला. त्यांना बाजारपेठ आता आपण उपलब्ध करून देतोय, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकरता आपण त्यांची जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांचं ब्रँडिंग झालं पाहिजे याच्या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत. मध्यंतरी आपण बघितलं असेल की सोलापूरची सगळी बचत गट आम्ही मुंबईमध्ये इथे आणली, इतका मोठ्या प्रमाणात त्यांचा खप झाला, फायदा झाला, वेगवेगळ्या जिल्ह्यातले आम्ही आणतो आहोत. आणि महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे आणि त्यासोबत सुरक्षा हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या संदर्भात आज अनेक ऍप्स आम्ही तयार केलेले आहेत, त्यातनं प्रयत्न अनेक चाललेले आहेत. पण हा विषय जसा कायद्याचा आहे तसा हा सामाजिक देखील आहे, समाजाची मदत आम्हाला हवी आहे कारण शेवटी समाजाचाही अंकुश, सरकार तर आपलं काम करेल, सरकारची जबाबदारी मी झटकत नाही, पण समाजाचाही अंकुश हा आपल्याला तयार करावा लागेल. महिलांच्या